नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर केबी। आज आपण या ठिकाणी NMMS या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील उपघटक आरशातील प्रतिमा या घटकाविषयी अधिक माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये आरशामध्ये जर पाहिलं असेल तर तुम्हाला थोडस हसायसारखं झालं असेल। बघा, उजवा हात डावीकडे दिसतो आणि डावीकडचा हात उजवीकडे दिसतो। नवे नवे केस विंचरताना जर तुम्ही असं वाटलं की आता मला डावीकडून उजवीकडे भाग पाडायचा आहे तर त्या ठिकाणी उजवीकडून दिसतो, ही एक घटना तुम्ही घरामध्ये पाहिली आहे। त्याच पद्धतीने रस्त्यावरती जात असताना तुम्ही अँबुलन्स पाहिले असणार आहे। अँबुलन्सच्या दर्शनी भागामध्ये अँबुलन्स हा इंग्रजी शब्द उलट दिसतो का, तर समोरचा जो ट्रक आहे किंवा वाहन आहे त्याच्या आरशामध्ये त्या ड्रायव्हरला तो सुलट दिसतो। म्हणजे आरशामध्ये बाजूंची आदला बदल होते हे तुमच्या आता लक्षात आलं असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न सोडत असताना आपल्याला वेळ कमी असतो, तर हा आरशातील प्रतिमावरती आधारित प्रश्न कसे आहे, कोणते आहे हे समजण्यासाठी एक आयडिया सांगतो। प्रश्नपत्रिकेमध्ये असे चिन्ह असेल तर समजावं हा प्रश्न आरशातील प्रतिमा या घटकावर अवलंबून आहे। हा प्रश्न आपल्याला लवकरात लवकर विना वेळ जास्त जाता सोडवायचा असेल तर तुम्हाला या घटकाची तयार करताना परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचार लागू नये म्हणून आत्ताच आपल्याला इंग्रजीमधील जे अक्षर आहेत 11 अक्षरे जे उलट सुलट दिसत नाहीयेत त्यांचा सराव करावा लागणार आहे। त्यानंतर अर्धवर्तुळ असेल, त्रिकोण असेल, वर्तुळ असेल यांची प्रतिमा आरशामध्ये कशी दिसते याचं आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये एक प्रतिमा तयार करून घ्यावा लागणार आहे। या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न चित्र आकृतीवरती असतात, काही प्रश्न चिन्ह आकृतीवरती असतात, तर काही प्रश्न तुमच्या मराठीमध्ये जे अक्षर असतात त्याच्यावर अवलंबून असतात। तर असे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला स्थूल विचाराने विचार केला असता दोन पर्याय ऑटोमॅटिक विना जास्त वेळ देता कट होतात, आणि मग उरलेले जे दोन पर्याय असतात त्याचा थोडा विचार केला की तुम्हाला तो प्रश्न अचूकपणे सोडवता येतो। तर चला आपण यावरती आधारित काही प्रश्नांची तयारी करून घेऊया।